महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उमरखेड तालुक्यातील पोफाळी साखर कारखाना येथील महादेव मंदिर जवळच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. उमरखेड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारचे वृक्ष लागवड करून श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी महादेवाच्या साक्षीने उद्धव ठाकरे साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच मनोमन प्रार्थना करून वृक्षारोपण केले. यावेळी मुळावा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चितंगराव कदम, जिल्हा उपप्रमुख ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, जिल्हा उपसंघटक राजू खामनेकर, तालुका उपप्रमुख रविकांत रुडे, शहर प्रमुख संदीप ठाकरे, माजी शहर प्रमुख प्रशांत पत्तेवार, उमरखेड नगर परिषद उपाध्यक्ष अरविंद भोयर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त पोफाळी येथील जिल्हा परिषद सदस्य श्री चितंगराव सर आमच्यासोबत आहे. या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर सर, काय सांगाल तुम्ही आज अगदी साध्या पद्धतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे? आमचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे, त्यानिमित्तानं त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं जर पाहिलं तर आज सद्यस्थितीमध्ये सर्व जगावर, देशावर आणि महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोंगावत आहे. परंतु पक्षप्रमुखाच्या आदेशाने आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माझा जो काही वाढदिवस आहे हा वाढदिवस लोकोपयोगी समाजोपयोगी झाला पाहिजे अशा तऱ्हेनं या ठिकाणी उमरखेड तालुक्याच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज श्रावण सोमवारच्या या शुभ पर्वावर या ठिकाणी महादेवाच्या मंदिरासमोर या ठिकाणी वृक्षारोपण करून 11 वृक्षाचं वृक्षारोपण करून या ठिकाणी उद्धवजी साहेबांचा जो काही वाढदिवस आहे हा वाढदिवस या ठिकाणी सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची या ठिकाणी आमच्या सर्वांतर्फे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्रावर जे काही संकट कोरोनाचा घोंगत आहे हे कमी व्हावं अशा प्रकारची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होते जिल्हा परिषद सदस्य चितंगराव कदम यांनी या ठिकाणी अतिशय अशा कोरोना या सावटामुळं अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. मी कॅमेरामन गजानसोबत किरण मुखवर, न्यूज 15 मराठी, उमरखेड, यवतमाळ. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.